आताची ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते. एमपीएससी परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचं कळत आहे. 21 मार्चनंतरच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आता कळत आहे. आणि 21 मार्चला ही परीक्षा होणार असल्याचं कळत आहे. 21 मार्चनंतरच्या परीक्षा सुद्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. आताची ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय आणि आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या ठिकाणी फोन लाईनवरून जोडले गेले. सागर, काय सांगणार, एमपीएससीची तारीख आता जाहीर झाली आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच, काल दिवसभर आपण बघितलं तर एमपीएससीची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात येणार होती. त्याची तारीख जी आहे ती फायनल केलेली नव्हती आणि मोठा उद्रेक जो आहे तो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला. मात्र एमपीएससीने हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. 21 मार्चला ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे आणि एक मोठा दिलासा जो आहे तो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघितलं तर 14 तारखेला म्हणजे अजून 2 दिवसांनी ही परीक्षा जी आहे ती होणार होती. मात्र कोरोनाचं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ती परीक्षा जी आहे ती कालच्या आंदोलनामुळे सरकारला झुकतं माप घ्यावं लागलेलं आहे आणि ही परीक्षा जी आहे ती आता 21 मार्चला घेण्याचा निर्णय जो आहे तो एमपीएससीने घेतलेला आहे. नक्कीच, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर आता 27 मार्च आणि 11 एप्रिलला पुढच्या परीक्षा होतील आणि एमपीएससीची परीक्षा आता 21 मार्चला ठरलेल्या वेळानुसार होणार आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कालच पुण्यात विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आंदोलन केलं होतं आणि गोपीचंद पडळकरांवर या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि आता सरकारला या ठिकाणी झुकतं माप घ्यावं लागलंय आणि आता ठरलेल्या वेळानुसार काही पुढच्या परीक्षा ज्या आहेत 21 मार्चनंतरच्या होणार आहेत आणि 14 तारखेची जी परीक्षा होती ती आता 21 मार्चला या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. तर 17 मार्च आणि 11 एप्रिलला पुढच्या परीक्षा होणार असल्याची आता माहिती समोर आली आहे. तर एमपीएससीची परीक्षा जी आहे ती आता 21 मार्चला होणार आहे आणि 21 मार्चनंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या ठरलेल्या वेळेनुसार होतील. तर 27 मार्च आणि 11 एप्रिलला सुद्धा या परीक्षा होणार आहेत. तर कालच आंदोलन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांकडून. त्या ठिकाणी कालच उद्धव ठाकरेंनी सुद्धा या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर त्यांना काहीसा दिलासा आता या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण कोरोनाचं कारण देत सरकारनं या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचं ठरवलं होतं. मात्र आता आंदोलनामुळे त्यांना या परीक्षा आता घ्याव्या लागल्या.